कांदे तुला काय काढून घेत नव्हतं वैरे, नुसतंच काम करतो तू, काय काम करतो असं काम करतो का? चल लवकर ते बोरत घेऊ कवरून काम. अरे ते तू दोन गाडी आणणार होत, त्यांचं काय झालं? कोणते दोन गाडी? ही करायला काम. अरे गाडी कधी यायची भो, गाड्यांचं लय थाटे आजकाल, आपल्याच बघा लागेल. चल घे मारून एवढं कस काय फुटली ही पाईप नाही फुटली आता दे इकडे चल. तू काय करतोय वय ना इकडून मध्ये मध्ये काय तो खो ये ना सगळं मेल नसं आणलं घेऊन येत पडलो कर कमेल काय लागत उचला तुमचं माग ते मकाच काय करायचं कोणत्या मकाच ते कापायची की नाही काप ना गायला नको का मन नाही जमत राहू तूच काप अरे काप राह पडलो कर मका काम नाही तर मम्मी त्यांना सांगराव जा तू नको डोकं लय डोकं खातो राव तू बोर्ग काम धंद्याचं काय तू लायकीच नाही काम धंदे करीत नाही काहीच करीत नाही नुसतं खाली लवकर चल उशीर होते इकडं पण न्यावं लागणार तिथपर्यंत खात्यात न्यावं लागणार सगळं उप काम नाही भाऊ नेमकं मला बाहेर जायचं होतं जरा ते द्यावं लागत ते सोडून आणि तुमच्याच काम धंद्याने माणूस एवढं व्हायला बसलंय भाऊ कर ना अवघड आहे करायचं राव आत तर लिंबाचं बघू आपण लिंबाचं पाहिलं लवकर लिंब सगळे तोडून घ्या आणि चांगला भाव आलेला आहे लिंब घालून टाका कसं भाव आहे काय भाव काय चालू आहे सर जाऊन इतर न्यायचं चांगला भाव आहे म्हणतात सगळे लोक जाऊन घालून यायचं चालतंय संध्याकाळ दोन गोण्या नेतो बघ तू भाव काय घुसतो का त्याच्यात आता बस ना बघत होतो पाणी चालू केलं जा बरं तू मम्मी त्यांच्याकडे जाय त्यांना म्हणा मका कापा म्हणा जरा आणि ते ह्याच बघा कांद्याचं पार जळून गेलाय कांद्याचं बघा थोडंफार बघतो ते बाय करतो इथलं जाय तू करतो मी इथलं जातो बरोबर चालतोय बघ तू एवढं हा चाल किती काम करावं हो माणूस मरून जाईन यांच्या नादाने काम करू करू तर काय शेतकऱ्याच्या पोटी जर मला नाही यावं भाऊ लाईट ऑकला शिरा असतोय मक्कर राहू दे करता येईन चट दामादामाने हा इडा बिडा लावितो जरा राहू दे भाऊ यांचे कामाचं कंटिन्यू होत राहते आपला मस्त एखादा इडा लावितो यायला स्वर्गात गेल्याशिवाय वाटणार नाही त्याशिवाय मला काम करायला पण एनर्जी येईन जरा यांच्या गावात तर नाही यांचे काम आणि काम 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 नुसतं काम काम माणसाने किती काम करावं दिवस रात्र नुसते काम काम आता कशी ताकद आले ना वाटत दिवर अरे लिंबुनीच लिंबू कस उसात भरल झालं मम्मे बाया लावा की काय लावी ती बाया ऐक ना झालं बाई ऊन लागत अरे ते काही काम सांगत आहे मला ती फुटलेली पाईपलाईन ती वाकरत म्हणतोय करू नको एखादा गडी लवा त्याला म्हणलो गडी लवा मला नुकसान लागत झालं खुरपायचं राहिलं लावू एखादी तुम्ही तुम्ही करायचं माझ्या नाही होणार मला मला लागत मरू मग कोण करायचं मी करायचं काही एकटीने ती बाप जाता केली असं मी नाही करणार शेती मग काय करायचं मला तुम्ही पैसे द्या मला सवा नाही त्यांना काय करते मला सांगू ती लिंबुनीच संध्याकाळ मला पाहिजे मला गोण्या घालून मला फोन घ्यायचा लिंब काढू तुम्ही काढू माहिती तसला इतका भारी फोन आलाय ना हो कसं एवढाही असं कॅमेरा लावला ना त्याच्या नोकरी तुला अशी लाईट लागत मस्त लाईट लावून बसायचं खुरपायचं कोणी तुम्ही खुरपा मला सांग मला संध्याकाळ पर्यंत लिंब पाहिजे काढून त्याला सांगू नका मला हा गपचिप गोण्या दि मी वाडानाच घालतो बघ मी मोबाईल घेऊन येतो नाही संध्याकाळ बरोबर अरे हे खुरपायचं पडलंय भाऊ मग तुम्ही आहेत ना खुरपायला तुम्ही काय आलाय खुरपू लागणं मग आता मग काढू ते मला नाही जमणार मला फक्त मोबाईल घ्यायचाय दुपारून काढू लिंब आता खुरपू लाग नाही किती गवत झालंय मग गाडी लावा ना
बाया लावायचे 300 रुपये रोज घेतात बाया. जाऊ दे 300 रुपये रोज. हा 300 जाऊन दिन 5 लाख जातात घरी. परडन का आपल्याला? हा परडन काय नाही. आपण आपण लय पैसे वाले दोघं दोघं येत मग करू लागायचं ना काम. अरे दोघे दोघं ते चट करीन त्याला काय मकर नसतं. मला सांगू दे प्रत्येक गोष्ट देऊ. अरे त्याला सवय नाही बाबा. मला सवय आहे का? त्याला सवय करतो का? खांदायचं काम सोपं आहे का? किती ऊन लागते हे बघ. किती घाम निघतो. घामच निघत असतो. ऊन आहे. जाऊन दे एखादं गडी लावा. अरे त्याला ती गडीला म्हणतो. मला म्हणतो गडी बिडी काय लागत. मी सांगते त्याला गडी लाव बाबा. करून ते काम पण हे बी खुरपायचं पडलंय ना रे. मग पहिलं गवत किती झालंय वाळून गेलाय ना वाटाला सगळा. मग ती काढणार तुम्ही त्याला घेऊन काम. त्याला म्हणाल ते मकरच मायावर भांडत आहे. दररोज सकाळी पण मायावर भांडलाय घरी माहिती. तू म्हणाल कर झोप तू सकाळी. तू मोठा आहे. अरे मोठा आहे मग काय मला झोपून लागणार ना. बोलला ना मोठ्या माणसाची बोलणेच खावं लागत लहान्या माणसाला. अरे लात मारली सकाळी तरी मला झोपीत. मारू दे. म्हणाला काम नाही करीत काय नाही करीत. मग तू आहेस तसा. त्याला काय तुम्ही सगळं मोबाईल आयफोन घेऊन दिलाय. काम करतो तर मला काय नाही. तू बी काम कर ना. काम केलं मला काय झालं घ्यायला. नाही घेणार. मला सांगू मला पाहिजे काम करायला. ते काढते साऱ्यातलं गवत किती झालंय ते. मी नाही काढणार. मग घेऊ तुला पण फोन घेऊ सगळं घेऊ तुला. या काम जमणार मला. लिंब काढू गपचूप त्याला न माहित आता न्यायचे. आणि मोबाईल आणायला कुठे जायचं. मग बघत मी नाही. त्याला कस मोबाईल घेऊन दिला तू. मी आई कर कर. मग कोणाची आई तुझी नाही. मला मोबाईल पाहिजे. मला सांगू घेऊ. सगळे पोर इथं रील काढी दिस माहिती. त्याला मला काहीच नाही. घेऊ तुला मोबाईल घेऊ सगळं घेऊ. खुरपू लागला. गाडी जाते पोर शाळेत. मला काय. मी जातो सायकल घेऊन. बाय बाय मोठी ती चोवीची. गाडी पण घेऊ सगळं घेऊ. आपण मोबाईल घेऊ. तुला घ्यायचे ना. एवढं लागणार. मला मला फक्त आयत पाहिजे. कांदा घ्याला. कांदा किती घ्यायला लागत. कांदा तुम्हाला रुपये दिला का. मग आता लागतेच भाऊ पैसे. काय लागतो मोबाईल घेऊन. काय करायचं दिला मग. मोबाईल घेऊ ना. तुला पण घेऊ. मोबाईल दिलं गाडी दिली त्याला घेऊन. मग हे घे पोते कट्टे आणून जर लिंब काढतो आली. नाही नाही काढणार लिंब. तू तुला काढून कट्टे आणून देतो मी इथं. मी जरा आराम करतो झाडाखाली जाऊन. काय पोरगा बस. म्हणजे तू बस ना आम्हाला काम करायला. आणि दे तुला काढू ते लिंब. माझ्या पप्पाची शेती. मग जमंग तो बापाची. तो बापाला बोलो काढा दोघं लिंब आणि घेऊन जा. मी ना आम्ही नाही मोकळा यायला. काय खुरपायला त्याला पैसे देतात. लिंब नाही काढायचं. पण बापाला नको काम करायला. काही बापाला काय बोलत नाही म्हातारी. बापाला घेईन. आणि हानीन तुला असं तो बाप छान नाही माहिती मला. तसेच काढ मग लिंब. आणि जर तुला लागत पैसे तू घेऊन. मी आता काय करतो तुला पोते आणून तिथे ठेवतो. आणि मी जरा आराम करतो तिथं. शाना काय रे पिकले मस्त पैकी. संध्याकाळी तुडून घ्या आपल्याला. आई तर घ्या. तू काढ आम्ही नाही काढणार. खुरपू लागे येड्यान करू नको. मी तुला गोणे देतो थोडा आराम. मला संध्याकाळी तुला सांगतो बरं का. मला खरं पैसे लागतील. मम्मी लागतो रे लई येड्यान करावं. मी तर बरं भांडण करत असतो. मला पैसे नाही दिले. मोठ्या माणसाला तुला तुला कळत कसं नाही नसतं. खुरपू लाग खुरपू लाग. मोठ्या माणसाला बोलत नसते. वाटर नाही. तुम्ही दोघांनी हे करतात काय. मग लहानपणापासून काय नाही केलं तुम्ही कोणाला. तुला घेऊ मोबाईल घेतला कसा. मला मोबाईल पाहिजे संध्याकाळी. संध्याकाळची संध्याकाळी पाहिजे. मला लोक सांगू तिथं लिंबा तिथं गोळ्या ठेवतो. लिंब काढून घ्या पटपटा. बघून याचं चांगले लिंब लिंब आहेत का काय. अरे सकाळी बघून आलो. लवकर मी जातो मग इथून. हाय का. हा सांगू नका. मी तिचा काल झोपलोय म्हणू. बरोबर. मग काय सांग. त्याला सांग तिकडे करतोय कांदे काढितोय कांदे. बरोबर सांगतो. खरं सांग ना बरं का. हा जा जा जा. हा जा तुम्ही. उन्हाचे सवय नाही काय नाही. पोरग आहे बाया. मोबाईल घ्यायचा नाही. नखरेच बघा नुसते कामाच्या पेक्षा नखरेच ज्यादा येत. काम नको करायला काय नाही. नुसतं मोबाईल घ्या ना. अमक करा ना. आयत लागत आयत. ते कुठं गेलाय काय नु. त्याला तर काही बोलायचं लाग नाही बाई. हा लय अवघड आहे. पाहिलं इथं बाया घे करायचं गवत. मारलाच गवत झालंय. करायचं तर दिलं सोडून. खुरपणीमुळं मला कुठं जाता येणं. मला गावाला जायचं होतं. खुरपणीसाठी राहिलं ना गावाला पण जायचं. एवढं होऊन दे. एवढं खुरपणी झाली मग जाय तू एक दोन दिवस. काय ती खुरपणीला 2-4 दिवस जाते. गेला सकाळी सकाळी येऊन घेऊ काढून आपण. इकडे काय गार हवाय राव. इथं झोपत ना. असंच गोड बोलून काम करून घ्यायचं आईला. काय राव चाव घडला का इथं. मस्त आवाज येतो म्हणजे माझ्या गार हवायला का इथं. अरे
आज कुछ रे लय तान तान करते राव मकर गर्दी माझ्यावर मस्त एक तर सकाळी जेवलं त्यांना काय माहिती सकाळी जेवलं जिरलं नाही काय नाही याला म्हणते जिंदगी वा 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 काय गार वाटते वा त्यांना काय कळत आहे असेच गोड बोलून येड्यात काढून काम त्यालाच सांगत असतो मी काम सगळी आयच्या गावात वर नो थकलो भो इला डोक्याला शिंद आलाय भाऊ चांगला बँकेत काम करत होतो दिलंय सोडून आलो इकडं रानात काम करायला मोकार तिच्या आईला असले भेटलेत घरचे पण पाणी बिनी तरी पितो आईले रोट्या कुठं गेला काय नू ए मम्मी अरे ते आलता का तिकडं अरे तुला आवाज येत नाही वय किती वेळ झाला काम करतो रो घामान पारी माणूस हे झाले थांब मीच बघतो कुठे जो तो अंगे मम्मी ए मम्मी आवाज बहिरी झाली वय रे आवाज येत नाही तुला माणूस एवढे हे करतोय अरे काय हक्का मारली अरे तू त्या पोराचीच आई राव खर काम करतो राणी हक्का किती वेळ झालाय मी तिथे बसलो राव उन्हा तानाच एक तर कुठे गेलाय ते आपलं आता आल तर ते म्हणतात आयफोन का बाप फोन काय घ्यायचा कसलं कशाला आयफोन मी फोन कशाला घेतो पण आयफोन काढून म्हणतो फोन दे मला घेऊन हा फोन घे पुरी बरं गप्पा राहिला इंस्टावर नाचायला हिजाड्यासारखं रील्स बनायचे असेल त्याला हिजाडे सारखे नाचू गेला फायबर म्हणत होतो लिंब काढन मला मोबाईल घ्यायचा असं करन तस करन गडी किती वेळ तर झालं राव मी बसलोय राव तुम्हाला माणसाची किंमत नाही राव थोडी पण गडी काय थोडं दिसताना म्हणतो ऐक थोडा रोज घे काय करतो गडी काय गडीचा रोज बाई गड्या तुकड काढी ती दहा ला आणायला जात त्यांना सहा ला त्यांचे 17 वेळा फोन काय झालं का ते करून अर्ध झालंय अर्धस झालंय अजून ऊन लागत आहे मोकार इथं उन्हाचे दिवस आहे साधे का म्हणतो कट्टी नेऊन ठेवलं लिंब काढा मला मोबाईल तो बापाने ठेवलंय म्हणायचं आई तर खायची सवय लागली नुसती काय ना तिकडं देत मोकार बस ते पुरी मर का पाणी तन हिजाड्या सारखी बनी तर रील सी त्याला मोबाईल मला नाही त्याला सगळं घेतील मला घेत नाही काय तुझ्या सारखं करतो काय म्हणा गेलाय पसरलाय कुठं गिळ गेलाय कुठं आता अवघड आजकालच्या पोरांच लय अवघड सांगतो आता लय अवघड पोरांच करावा आयफोन घेतो हे घेतो ते घेतो स्वतः काढे ना लिंब मला म्हणतो काढून दे आणि मग कुठे गेलाय तो तू सांग बर मला चला ना आम्ही असा फटकीतो ना खर राव तिथं काम धंदे देत आहे सोडून आणि ऐक आम्हाला असं नाही ते तिकडे जाऊन तिकडे एका झाडा खाली बघ जा बघ पसरला काय हा बघ ना बघ बघ झोपलाच असणार आहे नक्की इथं झोपलंय काय अजय अजय घोडे घोडे रे अरे देऊन झोपलाय तू तिकडे काम करतोय मी तू देऊन झोपला काय आता आला तू एक सेकंद झाला राव एक सेकंद एवढं झोपला बाप झोपला होता का एवढा गोरतो घोडे कधी घोरलं मी मग कोण घोरत होता आता कुठे काम काम वगैरे नको तुला नुसतं आईचं सारखं खायची सवय लागली आजकालच्या पोरांचं हेच लय प्रॉब्लेम आहे राव करणार राव असं म्हणलं कसं कोण पुरी द्यायचं तुम्हाला अरे तट लय देते भाऊ माय किती फॉलोअर माहिती का इंस्टाल तुला काय इंस्टाचे फॉलोअरचं काय करताय त्या अरे तिथं सगळं असतंय ते काय आलं तुला ते आयफोन बी फोन काय लागत रे तुला अरे तुला किती वेळ झालं नको काम कर वगैरे अरे तुला समजून घे राव आम्ही तुझ्यासारखे होतो ना तेव्हा असे टोकाटावर करत होतो मग कामात काय ठुलंय भाऊ मी असा असा पैसा का मी असा बोटाव निसता तुझ्या बापाने असं काय पैसे काय झाडायला लागत काय अरे तुला नाही हे असले कामात काय मला एक मोबाईल घेऊन दे असा पैसा एवढा पैसा आणि एवढा कडून आणणार पैसा तू मोबाईल घेऊन दिला अरे तू देत तुला अरे लय डोक्यात आयडिया तू माय काय स्वप्न नाही तुला काय माहिती काय मोबाईल दिला तर तू काय करशील समजा दिला भाऊ तुला मोबाईल घेऊन अरे मोबाईल मध्ये तर सगळे बाबा तुला माहित नाही काय करतात नाही काय करतात अरे मी रील बनवीन मस्त पैकी तुला माहित नव्हते ट्रेंड चालू आहे कसला ते रीलचा तू करून दाखव किती दाखव बरं तुला माहित नाही वय नाही अरे काय माणूस हे बघ हे बघ अरे कच्च्या बदाम कच्च्या बदाम बदाम अरे तुझ्या तुझे असले नाटके करायचे का तुला वय रे काय झालं आवडलं नाही का असलं कोणला आवडन
अरे यायला काय कालो चाललं यांचा दोन लिंब घ्यायला आलो चांगला चान्स आहे गुणी भर लिंब ना तू ते त्यांच्या भांडणात चांगलं रमत तोवर मी इकडे लिंब घेऊन जातो चला हा चान्स परत भांडणार नाही मित्राने सांगितले मटण्याची पार्टी दणकेवर होत आता काम आपलं हे उड उड दबंग 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 काय काय असले नाटकी अरे असलं करून तर लाखो पैसे कमी तर मी रिलवर असं कमी तुम्हाला मोबाईल दे तुला काय करायची काय नाटके करताय राव तू छोटा बच्चा आहे का तुला माहित नाही असं असं कसं आहे काय अरे रिलवर लय पैसे कमी दर लोक तुला माहित नाही मला मोबाईल दे राव घेऊन फक्त असलं काय आणि तुला खरं सांगतोय सगळे नाटक मला माहिती काय त्या दिवशी मिरच्यातले पैसे कुठे गेले रे निम्मे कोणत्या मिरच्या त्या दिवशी तुला खरं सांगतो काय केलं तुझे निम्मे पैसे मिरच्याचे पैसे तुला काय मला खरं सांग मी तिथून खिडकीतून बघत होत काय करत होता कोणत्या मिरच्याचे पैसे त्या दिवशी मम्मीने पैठल ते मिरच्या डब्यात कुठे नेले मी तर त्या दिवशी मम्मीला धेडत होता का मला माहिती नाही अरे नाही रे हा तर मला नको सांगू नेलते तू पैसे नव्हते नेले सांगू मम्मीला नव्हतो नाही को नको सांगू खरं सांगन बरं नको माझा लहान भाऊ आहे नाही नाही आपण मी सांगतो ना तसं करू आपण संध्याकाळ दोन गाणी घेतो लिंबाच्या म्हणजे मोबाईल घेऊन दोन नाही तीन ने मग दोन तीन हजार मला दे वाजवत काम आहे ते परत घेतो मी काय लिंबाच्या वणी येतो मग कसे पैसे पैसे मग लगे कच्चा बदाम कच्चा बदाम हा चल चल कच्चा बदाम कर नाही तर काही कर पण चल कर लवकर पटके तेवढं काम काय अडवले बोलत होते काय काय बडबड करत होते काय म्हणत कच्च्या बदाम हलो आता तिथं कच्च्या बदाम यायला लिंब आहे का नाही कमी दिसत आहेत आहेत तिथं दिसतात दोन लिंबासाठी आपण चांगली गोणी भरून येणार चांगले ते रमलेत ते हलूत कच्च्या बदाम काय पोर आजकालचे काय कळत होते ना वय दिसते तेव्हा कच्चा बदाम हे कच्चा बदाम कच्चा बदाम काय सगळे कच्चेच लिंब आहेत जाऊ दे संध्याकाळपर्यंत काय ते करू खबड चांगलं आता मटण बिटन शिजा टाकले आता लिंबाचं फक्त ताव द्यायचा नुसत्या हाडकं पोडायची लिंब पोडून आणि मस्त 90 पॅक बी आणलेला आहे तो बी मित्रांसोबत शेअर करायचा काय ही आईश पैकी मजे लिंब काढतो दोन तीन मुतायला बी लागले जातो आता कोण बघत तर नाही ना इकडे तेवर अजून लिंब काढला असतो पण मला चांगले लिंब पण घातणार बघत थोडा येतो जरा मोकळा होऊन येतो जरा कोण बघत तर नाही ना सर 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 चला चला बात झाली पुढे भेटतील ताजे ताजे पहिले काय चुकत पुढे लिंब दिसते आज मला मला दे ए कोणता देव पावला आज का देवी पावली आयल मी दोन लिंबासाठी मला एवढं मोठं घेऊन गटुडं सापलं मी दोनच लिंबाची अपेक्षा होती पण मला एवढं गटुडं सापलं मला वाटलं गुणीभर भेटेल पण यायला पिकलेले दिसते कच्चे पण आज मस्त पार्टीच होणार आणि घरी बी वाटून टाकतो शेजाऱ्याने घेऊनच जातो आता अरे काय इतके चला माला मालच होता तू सांगितलं तर थुलक ते करून झालं का तुमचं काम थांबलोय बसलोय थोडे वेळ आम्ही अरे लाईट गेली असते ना पाणी आताच लाईट गेली का माझ्या रस्त्या ने मोळा मासे चावते बाहेर गेलो घरी गेलो आपल्या कुठून बाहेर ठेवलंय बांधून वटाण्याचे बरं चल याल ना बरं माझ्या बरं थोडे वेळ हा हा जा घेऊन आम्ही बसलोय थोडे वेळ ऊन लागल तर अरे काय दिसत नाही
भूत 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 भूत